ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आह ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आह या काळात दोन्ही सदनाच्या एकोणीस बैठका होतील या काळात एकोणतीस विधेयक का संसदेसमोर सादर जाण्याची शक्यता आह पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली हे अधिवेशन कामकाजाच्या दृष्टीनं चांगलं होईल सर्व विषयांवर फलदायी चर्चा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्यात आठ हजार एकशे बहात्तर नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण बाधित काल आढळले त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या बासष्ट लाख पाच हजार एकशे नव्वद इतकी झाली आहे काल आठ हजार नऊशे पन्नास रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले राज्यात आतापर्यंत एकोणसाठ लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याण्णव रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर शहाण्णव पूर्णांक अठ्ठावीस दशांश टक्के इतका आह बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळानं पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील गेल्या आठ शैक्षणिक वर्षातील सुमारे दहा लाख पदविका प्रमाणपत्र डिजिटल स्वरुपात प्रदान करण्यात येत आहे यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करणं सुलभ होणार आहे शिवाय यामुळे योग्य उमेदवारांची होणारी गैरसोय थांबेल असं कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात शिखर धवन यांच्या नेतृत्वातल्या भारतीय संघानं श्रीलंका संघाचा सात गडी राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करत संघानं दिलेलं दोनशे त्रेसष्ट धावांचं लक्ष्य भारतीय संघानं सदतीसाव्या षटकातच पूर्ण केलं कर्णधार शिखर धवननं शहाऐंशी ईशान किशननं एकोणसाठ धावा केल्या त्रचाळीस धावा करणारा सलामीवीर पृथ्वी शॉ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला या विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे मुंबईसह ठाणे रायगड पालघर नवी मुंबई आणि कोकणात बहुतांश ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला मुंबईत मुसळधार पावसामुळे विक्रोळी भांडूप आणि चेंबूर या तीन ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत बत्तीस जणांचा मृत्यू झाला तर विविध दुर्घटनांमध्ये बारा जण जखमी झाले विधान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल दुर्घटनाग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली या तिन्ही ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार